नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आधीच्या लेक्चर मध्ये आपण कंपाउंड इंटरेस्ट चे फॉर्म्युले पाहिले. त्याच्यामध्ये डेप्रिसिएटेड चा एक फॉर्म्युला पाहिला. डेप्रिसिएटेड व्हॅल्यू काढण्यासाठी हा फॉर्म्युला आपण आधीच्या लेक्चर मध्ये पाहिला. डेप्रिसिएटेड व्हॅल्यू इज इक्वल टू पी इन अ ब्रॅकेट 1 प्लस आर अपॉन 100 ब्रॅकेट चा एन घात, बरोबर आहे. हा फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युलानुसार एक एक्झाम्पल मी या ठिकाणी घेतले आहे. ए मशीन डेप्रिसिएट्स ऍट द रेट ऑफ 20%. एक मशीन आहे, त्या मशीनचा डेप्रिसिएशनचा रेट 20% आहे. ऑन द रिड्युसिंग बॅलन्स, ऑन द रिड्युसिंग बॅलन्स, आपल्याला माहिती आहे डेप्रिसिएशन टॉपिक तुम्हाला 11वी 12वीला कॉमर्स वाल्यांना झालेला आहे. रिड्युसिंग बॅलन्स म्हणजे तुमचं नेहमी डेप्रिसिएशन काय होतं, प्रत्येक वर्षी रिड्यूस होतं, कमी कमी होत जातं, चेंज होतं. ओके, द ओरिजिनल कॉस्ट वॉज रुपीज 1 लॅक. त्या मशीनची ओरिजिनल कॉस्ट किती आहे? 1 लॅक. फाइंड इट्स कॉस्ट आफ्टर 7.5 इयर्स. 7.5 वर्षानंतर तुम्हाला डेप्रिसिएशनची फिगर या ठिकाणी फाइंड आउट करायची आहे. म्हणून फॉर्म्युला आहे आता व्ही इज इक्वल टू पी इन ब्रॅकेट 1 - R/100 ब्रॅकेटचा एन घात. ओके, सो आता पी किती दिलेले तुम्ही 1 लॅक आपण घेतलेले, आर किती दिलेले तुम्ही 20 आपण घेतले, डिवाइडेड बाय 100 ब्रॅकेटचा एन म्हणजे काय? 15/2. कसं 15/2? आपल्याला माहिती आपण इथे काय करतो, त्यांचा तिरकस गुणाकार करतो, म्हणजे 7 * 14 प्लस 1. काय केलेलं आहे आपण? 7 * 2 + 1 असं घेतलेलं आहे आणि छेद आहे तसंच ठेवलेलं आहे. तो आपला मॅथ सर्व्हल आहे, त्याच्यामुळे आपण तिरकस गुणाकार करतो आणि वर्षा म्हणून प्लस करतो. म्हणून इथे किती आले? वर्ष. नंबर ऑफ इयर्स किती आले? 15/2 म्हणजे 7.5 वर्ष. ओके, इथे आपण 15/2 घेतलेले. सोडवूयात आपण हे प्रॉब्लेम, हे सर्व आपण सोडवूयात. बघा इथे 1 लॅक इन अ ब्रॅकेट. आपण आधीच्या सिम्पल इंटरेस्टच्या प्रॉब्लेम मध्ये सम मध्ये आपण बघितले की इथे छेद समान करायचा असतो, प्लस असतो अथवा मायनस. छेद समान करायचा आणि नंतर ते आपण त्यातनं वजा करायचं. इथे जर तुम्ही पाहिलं, इथे तुम्हाला 100 आणि मल्टिप्लाय करायला लागेल छेदाला आणि अंशाला. बघूयात आपण तसं करून, छेदाला आणि अंशाला आपण मल्टिप्लाय केले 100 ने छेद समान करण्यासाठी. 20 - 100 15/2 घात. ओके, बघा इथे तुमचा छेद समान झालेला असेल आता. 1 लॅक इन अ ब्रॅकेट काय होणार इथे? 100 - 20 म्हणजे 80/100 ब्रॅकेटचा 15/2. याची पुढची स्टेप मी इथेच लिहिते. याची पुढची स्टेप काय असणार आहे? 1 लॅक. आता बघा इथे 80 गेला म्हणजे काय राहिलं इथे? 0.8 म्हणजे 8 ला 10 ने डिवाइड केलं तर किती राहतं? 0.8 ब्रॅकेटचा 15/2 घात. ओके, आता याच्या पुढची पायरी काय येते? हे आपण कॅल्क्युलेटर वरती करायचं कॅल्क्युलेशन. 0.8 * 15 आपण करूया घात. ठीक आहे, कॅल्क्युलेटर वर जर तुम्ही ते कॅल्क्युलेशन केलं तर तुमचं उत्तर किती येते? 1 लॅक इन अ ब्रॅकेट किती असणार आहे? यांचा 15 वेळा गुणाकार करून त्याला 2 ने डिवाइड करायचं. 0.8 * 15 वेळा गुणाकार आणि नंतर डिवाइडेड बाय 2 असं आपण केल्यानंतर आपला आन्सर काय येतं? 0.876. ओके, 0.1876 1876 असं आपलं 0.1 येईल आणि त्याला 1 लाखांनी मल्टिप्लाय केलं तर आपलं फायनल आन्सर काय असेल? जी तुमची व्हॅल्यू तुम्हाला शोधायची आहे ती व्हॅल्यू तुमची काय असेल? तर 18,700, बरोबर आहे ना? 18,760, कारण हे पॉइंट मध्ये आहे आणि त्याला आपण 1 लाखने मल्टिप्लाय करतो. 1, 2, 3, 4 आणि 5 0 आहे म्हणजे तुमचे इथे 5 फिगर येतील आणि नंतर तुमचा पॉइंट येईल आणि नंतर तुमचं अमाऊंट येईल. म्हणून इथे किती झाली डायरेक्ट अमाऊंट? 18,760. लक्षात आलं? कॅल्सिवर करून बघा तुमच्या लक्षात येईल हे आन्सर. त्याचा 18,760 काय झाली? डेप्रिसिएटेड व्हॅल्यू झाली. कशाची? त्या मशीनची. किती वर्षानंतर? 7.5 वर्षानंतर डेप्रिसिएटेड मशीनची व्हॅल्यू किती झाली?
18760 प्रिंसिपल वैल्यू किती होती 1,00,000 आणि ती काय झाली रिड्यूस झाली रिड्यूस होणं म्हणजे कमी झालं 7.5 वर्षानंतर ती वैल्यू आपण शोधली डिप्रिसिएटेड वैल्यू तर ती 18760 ठीक आहे दुसरा एक सवाल आपण या ठिकाणी बघूया कंपाउंड इंटरेस्ट कसा फाइंड आउट करायचा क्वेश्चन बघा फाइंड द कंपाउंड इंटरेस्ट ऑन रुपीज 10,000 फॉर 4 इयर्स 10,000 रुपयावरती 4 वर्षासाठी 5% कंपाउंड इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचा म्हणजे कंपाउंड इंटरेस्ट तुम्हाला इथं शोधायचा तो किती आपल्याला माहिती नाही हियर पी इज इक्वल टू 10,000 पी माहिती आपल्याला प्रिन्सिपल व्हॅल्यू ती 10,000 आहे रेट ऑफ इंटरेस्ट 5% आणि नंबर ऑफ इयर्स 4 वर्ष ठीक आहे फॉर्म्युला आपण दिलाय कारण इथे पी दिलेले आणि आपल्याला अमाऊंट शोधायचे कंपाउंड इंटरेस्टची त्यामुळे इथे ए इज इक्वल टू किंवा कंपाउंड इंटरेस्ट इज इक्वल टू पी ब्रॅकेट फॉर्म्युला जो आहे तो आपला 1+R/100 ब्रॅकेटचा एन का याच्यामध्ये आपण फिगर टाकून बी किती झाले 10,000 दिलेले बरोबर हे आपण एच कॅल्क्युलेट करतोय कंपाउंड इंटरेस्ट ए काढल्यानंतर कंपाउंड इंटरेस्ट आपण फाइंड आउट करणार आहे त्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे कंपाउंड इंटरेस्ट इज इक्वल टू ए मायनस पी म्हणजे तुमची टोटल अमाऊंट मायनस प्रिन्सिपल व्हॅल्यू त्या दोघांची वजाबाकी केली की तुम्हाला कंपाउंड इंटरेस्ट मिळतो आपण आधीच्या लेक्चरमध्ये कंपाउंड इंटरेस्टचे फॉर्म्युले पाहिले त्याच्यामध्ये बघितलं आपण सी आय इज इक्वल टू ए मायनस पी ओके त्याच्यानुसार आपण आता काय फाइंड आउट करणार आहे फक्त ए म्हणजे अमाऊंट ऑफ अमाऊंट या ठिकाणी आपण आधी काढणार आहोत वस्तूची म्हणून ए इज इक्वल टू पी इन ब्रॅकेट तो फॉर्म्युला 1+R/100 ब्रॅकेटचा एन आता पी दिलाय 10,000 ब्रॅकेट मध्ये 1+R किती दिले 5/100 ब्रॅकेटचे किती येणार एन म्हणजे 4 सोल्युशन करूया त्याचं आपण 10,000 बरोबर इथे आपल्याला काय करायचं का छेद समान करून घ्यायचे जसं आपण इथे पण केलेले छेद समान होण्यासाठी छेद आणि छेदाला आणि अंशाला मल्टिप्लाय करायचं 1×200/5/100 ब्रॅकेटचा 4 ओके देन नेक्स्ट स्टेप 10,000 ब्रॅकेट आता इथे आपल्याला छेद समान करायचं 100×1×100 म्हणजे किती आले 100 आणि +5 म्हणजे 105 आले डिवाइडेड बाय 100 ब्रॅकेटचा 4 ओके हे आपण या ठिकाणी कॅल्क्युलेशन केलं तुम्ही जर आता हे याच्यावरती केलं 105 म्हणजे इथे किती आलं बघा एक साधा फॉर्म्युला आहे जर इथे 2 0 असतील जर इथे मॅथमॅटिकल रूल आहे हा जर छेदस्थानी 100 आहे म्हणजे 2 0 आहे एकावर तर वरती आपण ते 2 पॉईंट पुढे सरकवायचे म्हणजे ह्या डिवायडेशनचा प्रॉब्लेम आपला सॉल्व होतो म्हणजे 1.05/4 घातात या ठिकाणी येईल बरोबर म्हणजे या ठिकाणी आपल्याला किती अमाऊंट निघेल तुम्ही जर कॅल्क्युलेशन केलं तर तुमचं याचं उत्तर तुम्हाला 12,155 एवढा आन्सर तुम्हाला दिसेल 12,155 तुम्ही कॅल्क्युलेटरवरती कॅल्क्युलेशन करा तेवढी अमाऊंट तुम्हाला मिळेल आता आपल्याला काय करायचंय कंपाऊंड इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचंय कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला काय ए मायनस पी आता तुमचं ए किती आलेलं आहे 12,155 त्यातलं प्रिन्सिपल व्हॅल्यू किती आहे तुमची 10,000 त्यांनी दिलेली आपल्याला ती आपण त्यातनं मायनस करणार आहोत म्हणजे तुमचा कंपाऊंड इंटरेस्ट सी आय किती आला ऍक्च्युअल 2,155 ठीक आहे हा तुमचा काय असणार आहे कंपाऊंड इंटरेस्ट 2,155 या पद्धतीने आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट फॉर्म्युला वापरून कॅल्क्युलेट करायचं आहे डिप्रिसिएटेड व्हॅल्यू विचारली तर हा फॉर्म्युला वापरायचा व्ही इज इक्वल टू आणि जर सिम्पल कंपाऊंड इंटरेस्ट विचारत असेल तर आधी ए काढावं लागेल ए दिलेला असेल तर ए डायरेक्ट घेता येईल पण ए जर दिलं नसेल तर आधी ए फाइंड आउट करावं लागेल ए फाइंड आउट केल्यानंतर बी मायनस केला की तुम्हाला कंपाऊंड इंटरेस्ट या ठिकाणी मिळेल ठीक आहे तर ही आपली कंपाऊंड इंटरेस्टची सिम्पल मेथड तुमच्या लक्षात आलेली असेल फॉर्म्युले बघून घाबरण्यापेक्षा फॉर्म्युला काय आहे आणि तो कसा क्रिएट झालाय यावरती फोकस करा तुम्हाला कंपाऊंड इंटरेस्ट कॅल्क्युलेट करणं इझी जाईल आपण या ठिकाणी थांबूया थँक्यू